Hey student, welcome back. In last video, we are learn about types of cell, that is prokaryotic cell and eukaryotic cell. Today we are going to discussing on cell organelles. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण सेलचे प्रकार पाहिले होते आणि या व्हिडिओमध्ये आपण सेलचे वेगवेगळे अंग शिकणार आहे. त्याच्यातला पहिला सेल ऑर्गनल आहे तो म्हणजे सेल वॉल, पेशी भित्तिका. ओके, ॲनिमलची सेल वगळून इतर सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये पेशी भित्तिका प्रेझेंट असते, हे तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित क्लिअर करून घ्या. ओके, आता ही जी पेशी भित्तिका आहे तर ही रिजिड असते, सपोर्टिव्ह असते आणि प्रोटेक्टिव्ह असते. रिजिड म्हणजे भरलेली, प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षणात्मक आणि सपोर्टिव्ह म्हणजे सहाय्यक. असे तीन फंक्शन या ठिकाणी सेल वॉलचे प्रेझेंट असतात. एक्सटर्नली सेल वॉल जी दॅट आर कवर्ड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन इन प्लांट सेल, फंगी अँड सम प्रोटीस्ट. बघा, सेल वॉल जी तर तिला बाहेरून कोणतं मेम्ब्रेन प्रेझेंट असते? प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि कोणाच्या सेलमध्ये प्रेझेंट असते हे प्लाझ्मा मेम्ब्रेन? प्लांट सेल, फंगीच्या सेलमध्ये आणि प्रोटीस्टच्या सेलमध्ये. ओके, बघा, इन सेल वॉल ऑफ अल्गी शो प्रेझेन्स ऑफ सेल्युलोज, गॅलक्टन्स, मॅनन्स अँड मिनरल्स लाईक कॅल्शियम कार्बोनेट. व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, अल्गीची जी सेल वॉल असते, अल्गी लक्षात, तर अल्गीची जी सेल वॉल आहे तर ती कशापासून तयार झालेली? सेल्युलोज, गॅलक्टन्स, मॅनन्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. विचारलं जाऊ शकते मे बी क्वेश्चन की द सेल वॉल ऑफ अल्गी इज मेड अप फ्रॉम, किंवा सेल वॉल ऑफ अल्गीमध्ये कोणते घटक प्रेझेंट असतात? सेल्युलोज, गॅलक्टन्स, मॅनन्स अँड कॅल्शियम कार्बोनेट. ओके, प्लांट सेल वॉल इज मेड अप फ्रॉम हेमीसेल्युलोज, पेक्टिन, लिपिड अँड प्रोटीन. बघा, वनस्पतीची जी पेशी भित्तिका आहे, म्हणजे वनस्पतीमध्ये असलेली सेलची पेशी भित्तिका कशापासून तयार झालेली? हेमीसेल्युलोजपासून तयार झालेली, पेक्टिनपासून पण तयार होते, लिपिडपासून पण तयार होत असते आणि प्रोटीन्सपासून पण तयार होत असते. हे सगळे बायोमॉलिक्युल्सचे. ओके, बघा, मायक्रोफायब्रिल्स ऑफ प्लांट सेल वॉल शो सेल्युलोज अँड रिस्पॉन्सिबल फॉर रिजिडिटी. बघा, सेल वॉल जी आहे तर त्या सेल वॉलचा जो मायक्रोफायब्रिल्स असतात, छोटछोटे तंतू असतात, तर हे मायक्रोफायब्रिल्स बघा डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही, दिज अँड मायक्रोफायब्रिल्स अँड दीज मायक्रोफायब्रिल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर रिजिडिटी. रिजिडिटी म्हणजे कडकपणा, लक्षात, म्हणजे भरीवपणा म्हणत असतो आपण. तर वनस्पतीची जी पेशी भित्तिका आहे तिच्यामध्ये असलेले जे मायक्रोफायब्रिल्स आहे ज्यांच्यामध्ये सेल्युलोज असतो, आणि हे घटक कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? रिजिडिटीसाठी. ओके, बघा, सम प्लांट्स डिपॉझिट सिलिका इन टू अ सेल वॉल. बघा, काही वनस्पतीचे तर काही वनस्पतींच्या ज्या सेल असतात तर त्या सेलचा पेशी भित्तिकेमध्ये कोणता घटक आढळून येत असतो? सिलिका. आणि कोणत्या वनस्पतींमध्ये आढळून येत असतो हा सिलिका? ग्रासमध्ये. लक्षात, ग्रास स्टेम तुम्हाला या ठिकाणी सांगितले. गवत जे असते तर गवताचा खोडमध्ये काय प्रेझेंट असतो? सिलिका. ओके, त्यानंतर बघा, अनादर एक्झाम्पल, जसं आपण म्हणू शकतो क्युटीन नावाचा अनादर एक बायोमॉलिक्युल्स जो लँड प्लांट्स म्हणजे जमिनीवर आढळून येणारे जे वनस्पती तर त्यांचा पेशीचा सेल वॉलमध्ये आढळून येत असतो. सुबेरिन, सुबेरिन हा सुद्धा एक बायोमॉलिक्युल आहे जो रूटमध्ये आढळून येत असतो वनस्पतीच्या, किंवा वॅक्समध्ये आढळून येणारे, किंवा लॅग्निन असेल, लक्षात. तर हे सगळे घटक आपल्याला रूट्समध्ये पाहायला मिळत असतात. ओके, बघा, आता ही जी सेल वॉल आहे तर या सेल वॉलचं फंक्शन काय, काय कार्य आहे या सेल वॉलचं? तर एक पहिलं फंक्शन सिंपली आपण म्हणू शकतो, इट गिव्ज सेप टू द सेल. बघा, वनस्पतीची जी पेशी भित्तिका आहे किंवा ज्या ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल प्रेझेंट असते तर या सेल वॉलचं फंक्शन काय असणार आहे? टू गिव शेप टू द सेल, पेशीला आकार देण्याचं काम कोण करणार आहे?
सेल वॉल. ओके, दुसरं महत्त्वाचं फंक्शन आहे बघा, इट प्रोटेक्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. जे यांत्रिक जखम आहेत समजा, जे मेकॅनिकल इंजुरी इन्फेक्शन होणार आहे, तर त्याच्यापासनं पेशीचं रक्षण करण्याचं काम कोण करणार आहे? सेल वॉल. ओके, बघा विद्यार्थ्यांनो, जसं तुम्हाला सांगितलं की ॲनिमल्स जे, तर ॲनिमल्समध्ये सेल वॉल ॲब्सेंट असते, आणि सेल वॉल जी, तर ती आपण या ठिकाणी पाहणार आहे प्लांटच्या सेलच्या बाबतीत. एक स्ट्रक्चर आपल्याला शिकायचं या ठिकाणी. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे बघा, प्लांट सेल वॉल स्ट्रक्चर. ओके, तर बघा प्लांटचं जे सेल वॉल आहे, तर तिचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं असणार आहे डायग्राममध्ये पाहू शकतात. याला म्हणतात मिडल लॅमेला, हे आहे प्रायमरी वॉल आणि सेकंडरी वॉल. प्रायमरी वॉल ज्यावेळेस तिचं फंक्शन संपवते, नंतर सेकंडरी वॉलला सुरुवात होत असते. ओके, तर बघा पहिला आपण मिडल लॅमेला पाहू. मिडल लॅमेला इज अ फर्स्ट स्ट्रक्चर फॉर्म्ड फ्रॉम सेल प्लेट ड्यूरिंग सायटोकायनोसिस. बघा हे जे पहिलं स्ट्रक्चर तुम्हाला प्लांट सेल वॉलमध्ये दिलेलं आहे, दॅट इज मिडल लॅमेला. आणि हे पहिलं स्ट्रक्चर आहे जे कशापासून तयार झालेलं आहे, सेल प्लेटपासनं. आता सेल प्लेट काय आहेत बघा, इट इज अ स्ट्रक्चर फाउंड बिटवीन डिवायडिंग सेल. ज्या पेशी किंवा ज्या पेशींचं विभाजन होऊ शकतं, त्या पेशींच्या दरम्यान जे स्ट्रक्चर प्रेझेंट असते, त्या स्ट्रक्चरला म्हणतात सेल प्लेट. ओके, तर या सेल प्लेटपासनं मिडल लॅमेलाची निर्मिती झालेली, केव्हा? ड्युरिंग सायटोकायनोसिस. ज्यावेळी सायटोकायनोसिस घडून येत असते, त्यावेळीस या ठिकाणी मिडल लॅमेलाची निर्मिती होत असते. आता सायटोकायनोसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. काय सांगितलं तुम्हाला? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. लक्षात, म्हणजे जे पेशी द्रावण आहे, तर त्या पेशी द्रावणाची ज्यावेळेस विभाजन होत असते, त्याचं डिव्हिजन घडून येत असते, त्याची संख्या वाढत असते, किंवा आपण म्हणणार आहे त्याचं व्हॉल्यूम वाढणार आहे सायटोप्लाझमचा, त्यावेळीस आपण म्हणतो त्या ठिकाणी सायटोकायनोसिस घडून आलेली. म्हणजे ज्यावेळी सायटोकायनोसिस घडून येत असते, त्यावेळीस सेल प्लेटपासनं कशाची निर्मिती होते? मिडल लॅमेलाची. ओके, बघा इट इज मेनली मेड अप फ्रॉम पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम अँड पेक्टेट. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला की मिडल लॅमेला जे, तर मिडल लॅमेला जनरली कशापासून तयार झालेले? पेक्टिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पेक्टेट. लक्षात, या वेगवेगळ्या घटकांपासनं या ठिकाणी मिडल लॅमेला तयार झालेली असते, सेल वॉलचं पहिलं स्ट्रक्चर तयार झालेलं असते. बघा पेक्टिन इज रिस्पॉन्सिबल फॉर रिपनिंग ऑफ फ्रूट. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितले की हे जे मिडल लॅमेल आहे, याच्यामध्ये जे पेक्टिन असते, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिपनिंग ऑफ फ्रूट्स. म्हणजे फ्रूट्स जे, तर त्यांना पिकवण्याचं काम कोण करत असतं? पेक्टिन. लक्षात, आणि हे पेक्टिन कशामध्ये प्रेझेंट आहे? मिडल लॅमेलामध्ये. त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर असते बघा प्लांट सेल वॉलमध्ये, ते आहे प्रायमरी वॉल. प्रायमरी वॉल इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन यंग प्लांट सेल. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे प्रायमरी वॉलची, तर ती यंग प्लांट सेलची, तर त्यांची वाढ घडवून आणण्यासाठी किंवा वाढ घडवण्याचं काम जी, तर ते प्रायमरी वॉल करणार आहे. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ग्रोथ इन यंग प्लांट सेल. बघा इट इज ओनली प्रेझेंट इन मेरिस्टमॅटिक टिश्यू, मेसोफिल और पीट सेल. बघा या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, प्रायमरी वॉल जी, तर ती मेरिस्टमॅटिक टिश्यूमध्ये प्रेझेंट असते. मेरिस्टमॅटिक टिश्यू म्हणजे इनिशियल टिश्यू, किंवा आपण म्हणू शकतो यंग टिश्यू, जे वनस्पतीमध्ये प्रेझेंट असतात. मदर टिश्यू असं सुद्धा म्हणत असतात यांना. टिश्यू म्हणजे उती, किंवा मेसोफिल सेल असतील, किंवा पीट सेल असतील. पीट सेल म्हणजे स्पॉन्जी व्हाईट टिश्यू असतात हे. तर यांच्यामध्ये काय प्रेझेंट असते? प्रायमरी वॉल. ओके, दुसरा घटक आहे बघा सेकंडरी वॉल. सेकंडरी वॉलच्या बाबतीत जर पाहिलं आपण, वन्स द ग्रोथ ऑफ प्रायमरी वॉल स्टॉपेड, सेकंडरी सेल वॉल इज लेड. बघा ज्यावेळेस प्रायमरी सेल वॉलची, तर तिची ग्रोथ थांबते, म्हणजे वाढ थांबून जाते, अशा वेळीस सेकंडरी सेल वॉलला किंवा सेकंडरी सेल वॉलची, तर ती प्रायमरी सेल वॉलचं ग्रोथ जी, तर ती त्या ठिकाणी कंटिन्यू करत असते. म्हणजे प्रायमरी सेल वॉल जी, तर तिची वाढ संपल्यानंतर आता पुढं सगळं फंक्शन जे, तर ते कोण घडवून आणणार आहे? सेकंडरी वॉल. ओके, त्यानंतर बघा बिटवीन द नेबरिंग सेल प्लाझ्मा डेस्मा
इज प्रेझेंट. बघा या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, ज्या वेगवेगळ्या सेल आहे, शेजारच्या ज्या सेल आहेत या ठिकाणी सेल वॉलमध्ये, तर यांच्या दरम्यान प्लाझ्मा डेस्पा नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असते. प्लाझ्मा डेस्मेटा असं सुद्धा म्हणत असतं त्याला. तर हे प्लाझ्मा डेस्मेटा जे तर थ्रेड लाईक सायटोप्लाझम असते, लक्षात. आणि हे थ्रेड लाईक सायटोप्लाझम काय करणार या ठिकाणी, दोन सेलच्या मध्ये पोर निर्माण करणारे किंवा दोन स्ट्रक्चरच्या दरम्यान पोर निर्माण करणारे, सेल वॉल आणि मिडल लॅमिला यांच्या दरम्यान काय तयार करणारे, हे पोर. पोर म्हणजे छिद्र, लक्षात. कोण निर्माण करते छिद्र? प्लाझ्मा डेस्मेटा. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पेशी अंगकामधला पहिला जो पेशी अंगक आहे सेल वॉल, त्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो, त्याच्या बाबतीत या ठिकाणी शिकून घेतलंय. ओके, ठीक आहे.